सर्वांनाच हेवा वाटावा अशा महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड आणि किल्ल्यांची माहिती जाणून घेऊया. राजमाची किल्ला. गिरिदुर्ग प्रकारातील हा किल्ला पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगर रांगेमध्ये पाहायला मिळतो. खंडाळ्याच्या घाटात घाट सुरू होताना राजमाची नावाचा एक पॉइंट आहे. इथून समोर नजर टाकल्यावर एकाला एक लागून असणारी दोन शिखरे दिसतात. ती शिखरे म्हणजेच राजमाची किल्ला. राजमाचे किल्ल्याच्या पोटात एक लेणा आहे, यालाच कोंडाणे लेणी असेही म्हणतात. कोंडाणा या गावापासून ही लेणी आग्नेयेस 2 किलोमीटर अंतरावर आहेत. असं म्हटलं जातं की ही लेणी ख्रिस्तपूर्व 2ऱ्या शतकात म्हणजेच सातवाहन कालाच्या सुरुवातीला खोदलेली आहेत. वास्तुशिल्पाचा हा एक उत्कृष्ट नमुना जो अखंड दगडात कोरलेला आहे. याच लेणी समूहात एक चैत्यगृह आणि 7 विहारही आहेत. या लेण्यांची निर्मिती राजमाचीवर असणाऱ्या सत्तेखाली झाली. यावरूनच असे अनुमान निघते की हा किल्ला साधारणतः 2500 वर्षांपूर्वीचा असावा. राजमाची किल्ल्यास पूर्वी कोकणाचा दरवाजा असेही म्हटलं जात असे. कल्याणच्या 1657 स्वारीनंतर त्याच वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणे आणि कल्याण विभागात असलेल्या बोरघाटावरील राजमाची, लोहगड, तुंग, तिकोना आणि विसापूर किल्ले स्वराज्यात दाखल करून घेतले. यामुळे पुण्यापासून ठाण्यापर्यंतचा सर्व प्रदेश शिवशाहीनं प्रस्थापित झाला. पुढे काही काळ संभाजी महाराज जिवंत असेपर्यंत म्हणजेच 1689 हे सर्व किल्ले मराठ्यांच्या ताब्यात होते. यानंतर 1713 शाहू महाराजांनी कान्होजी आंग्रे यांना हा किल्ला दिला. 1730 हा किल्ला पहिले बाजीराव पेशवे यांच्याकडे आला. 1776 सदाशिवराव तोतयाने संपूर्ण कोकण प्रांत काबीज करीत करीत बोरघाटापर्यंत पोहोचला. त्यांनी राजमाचे किल्ला घेतला आणि यानंतर या तोतयाचे वर्चस्व वाढले. मात्र पेशव्यांनी त्याच्यावर हल्ला करून राजमाचे किल्ला आणि आजूबाजूचा परिसर आपल्या ताब्यात घेतला. पुढे 1818 हा किल्ला इंग्रजांकडे गेला. उल्हास नदीच्या या पात्रात कोंदिवडे आणि कोंढाणा यांच्याजवळ एका मोठ्या दगडात 2100 पाणी मावेल एवढा पाळणा कोरला असून त्यामध्ये एका बालकाची मूर्तीही कोरलेली आहे. पूर्वी स्थानिक लोक मुलं होण्यासाठी इथे नवस करत या परिसरात याला जिजाऊ कुंड असे संबोधलं जातं. या कुंडात लोक मोठ्या श्रद्धेने सूर्यस्नान करतात. अशा महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड आणि किल्ल्यांची माहिती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी.